माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त आणि कळंबोली शहर अध्यक्ष रविशेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेविका प्रमिला रविनाथ पाटील यांच्या निधीतून ओपन जिम आणि लहान मुलांसाठी खेळणे बसवण्यात आली आहेत. या जिमचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. तसेच यावेळी गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविशेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग 7 मधील सेक्टर 14 येथील उद्यानामध्ये ओपन जिम सुरू करण्यात आली आहे. ही जिम स्थानिक नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या निधीमधून बसवण्यात आली आहे. तसेच यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कळंबोलीत गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या सोहळ्यावेळी पनवेल महापालिकेच्या महिला व बाल कल्याण सभापती मोनिका महानवर, नगरसेविका प्रमिला पाटील, नगरसेवक अमर पाटील, बबन मुकादम, भाजपचे कळंबोली शहर सरचिटणीस दिलीप बेस्ट, प्रकाश शेलार, देविदास खेडकर, जाठोर साहेब, मच्छिंद्र करुंद, केशव यादव, आजर शेख, कविता गुजर, लैला शेख, वेदिका नवले, राणी राणापूर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत लोकनेते रामशेठ ठाकूर आणि कळंबोली शहर अध्यक्ष रविशेठ पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या 70व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सन्माननीय कळंबोली शहर अध्यक्ष रविशेठ पाटील यांच्या वाढदिवसाचं आज नगरसेविका प्रमिला पाटील ताई यांच्या नगरसेवक निधीमधून सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब व सन्माननीय रविशेठ पाटील यांच्या दोघांच्या वाढदिवसाचं आज औचित्य साधून आज ओपन जिम व गार्डनचे लहान मुलांसाठी खेळणी असे दोन्ही साहित्य आज सेक्टर 14 मध्ये नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या नगरसेवक निधीमधून आज इथे लावण्यात आलं व त्याचा उद्घाटन समारंभ इथे पार पडला. आज या उद्घाटन समारंभाप्रसंगी सर्व नागरिकांना प्रभाग 7 मधील ज्या सुविधा द्यायला पाहिजेत त्या सुविधा देण्यासाठी सातत्याने एक प्रभागाचा मी देखील या नगरसेवक आहे, प्रमिला पाटील या देखील नगरसेविका आहेत, सातत्यानं प्रयत्न करत असतो की नागरिकांना सुविधा ज्या द्यायला पाहिजेत त्यासाठी सातत्यानं पनवेल महानगरपालिकेमध्ये पाठपुरावा चालू असतो. त्याच्यात आज या पाठपुराव्याच्या जोरावरती आज नगरसेवक निधीमधून आज ओपन जिम व गार्डनचे साहित्य बसवण्यामध्ये आज हे संपादन झालेलं आहे. और आपल्या प्रभाग 7 मध्ये आज चांगल्या सोयी सुविधा कशा देता येतील यासाठी आज ही ओपन जिमपासून नगरसेवक निधीला सुरुवात झालेली आहे असं मी या कार्यक्रमाप्रसंगी सांगू इच्छितो. सन्माननीय कळंबोली शहर अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त आज प्रभाग 6 मध्ये देखील धान्य वाटपचा कार्यक्रम आपण चालू केलेला आहे. प्रत्येक सोसायटीमध्ये घरोघर जाऊन आपण सोसायट्यांमध्ये धान्य वाटप करत आहोत. सेक्टर 10, 11, 12, 13, 14 मध्ये देखील सातत्याने एक आठवडाभर आपण धान्य वाटपचा कार्यक्रम रामशेठ ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून तिथे देखील आपण हा कार्यक्रम सातत्याने सुरू ठेवलेला आहे. नागरिकांना कोरोना काळामध्ये ज्या काही कमी बसत आहेत तिथे देखील आपले सर्व नगरसेवक असतील, शहराचे अध्यक्ष असतील, सातत्याने पाठपुरावा करून त्यांना कोरोना काळामध्ये जी मदत व्हायला पाहिजे ती मदत मिळून देण्यामध्ये सातत्याने प्रयत्न करत आहेत. सर्व नगरसेवक असेल, हॉस्पिटलमध्ये जिथे मदत लागत असेल, कुठे रक्तदानसाठी मदत लागत असेल, बिलामध्ये कुठे सवलतीसाठी मदत लागत असेल, अशा प्रत्येक मदतीसाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक हे कटिबद्ध राहून नागरिकांना ज्या ज्या सोयी सुविधा देता येतील त्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत.